मी निवडणुकीच्या अनुषंगाने हे करत नाही, ध्यानात घ्या, मी कायम लढणारा कार्यकर्ता आहे, मी काही सीजनेबल राजकारणी नाहीये, निवडणूक आल्या की बाहेर पडणारा. 24/7 आम्ही शेतकऱ्यांसाठी लढत असतो, त्यामुळं निवडणुकीला अजून तर खूप अवकाश आहे आणि शेतकरी ठरवतील मला मैदानात उतरायचं की नाही उतरायचं, तो अधिकार माझ्याकडे नाहीये. गाव गाड्यातला शेतकरी जे सांगेल ते मी करेल. पैशाच्या काय, आम्ही तर फटकेच आहे. नाही, त्यांना असं वाटतं की भविष्यामध्ये कदाचित आमच्या विरोधात मैदानात हे उतरू शकतात. हे बघा कसं आहे की हे सगळे प्रयोग कधी होतात, एखाद्याच्या खुर्चीला धक्का लागला, एखाद्याच्या खुर्चीला धक्का लागला की ते चौतळून उठत असतात. आणि नुसतंच हे बघा, फक्त निवडणूकच नाही तर बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा यांना एवढा पाठिंबा मिळतो आहे, त्याचं सुद्धा पोटात दुखत आहे अनेक लोकांच्या. चित्र स्पष्टच आहे, तुम्ही जरी सांगत नसले तरी उलट तुम्ही आता थेटच दिशेला हजायला पाहिजे. बघा, तेच मैदानात उतरल्यासारखं योग्य आडपडद्यांना बोलू राहिले. नाही, आडपडद्यांना नाही, लोकांकडून चुकलं. नाही नाही, पब्लिकडून चुकलं. हा बापू, आडपडद्यांना अजिबात नाही. आरोप करताय नाव घ्यायला एक वेगळं नाही, याला जरूर एक वेगळं. कसं भाई, मी नाव घ्यायला घाबरत नाही, मी भल्या भल्याला अंगावर घेणारा माणूस आहे लक्षात ठेवा, पण युद्धाचे काही नियम असतात, लढाईचे काही तंत्र असतात. एकीकाल देतो उत्तर. लढाईचे युद्धाचे काही नियम असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला लढाईचे नियम शिकवलेले आहेत, युद्धाचे नियम शिकवलेले आहेत. सगळे पत्ते एका वेळी ओपन केल्या जात नाहीत. आणि लक्षात घ्या, मी कोणाच्याही बापाला घाबरत नाही, मी लढणारा कार्यकर्ता आहे. जो अंगावर येईल त्याला तितक्याच ताकदीनं शिंगावर घेणारा मी कार्यकर्ता आहे. मरताव क्या नाही करता, अरे मी शहीद व्हायला तयार आहे, तर मी कोणाला घाबरण्याचा प्रश्नच काय येतो, काहीच प्रश्न येत नाही. आणि न सांगता सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातल्या नेत्यांना कळालेलं आहे, अहो थुतू करतायत लोक सत्ताधारी पक्षाच्या नावाने गावागावामध्ये. तुम्ही गावागावात जाऊन लोकांना विचारा काय परिस्थिती आहे, शेतकरी खवळलेला आहे गावगाड्यातला, म्हणून तर लोक अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरले. मी घाबरत नाही, मी लढायला तयार आहे, जो अंगावर येईल त्याला शिंगावर घेणार.